राज्यात ओढ दिलेल्या पावसानं अखेर दमदार एंट्री केली, पण यावर्षी सुद्धा पावसामुळे संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणारी घटना रायगड जिल्ह्यात घडली आहे. अनेक लोक ढिगाऱ्याखाली अडकले आहेत, पण तब्बल 12 तासानंतर एका महिलेला जिवंत बाहेर काढण्यात यश आलंय. इरशाळवाडी या गावावर अतिपावसामुळे दरड कोसळली. बुधवारी रात्री ही घटना घडली. इरशाळगडाच्या पायथ्याशी हे गाव आहे. या गावात जवळपास 48 कुटुंब होती आणि लोकसंख्या 300 आसपास असल्याची माहिती मिळते. मृतांचा आकडा स्पष्ट नसला तरी अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची माहितीही समोर येते. दरम्यान NDRF आणि इतर पथकांनी तातडीने मदतकार्य सुरू केलं. याच दरम्यान ठाण्याच्या TDRF टीमने आंबी बाळू पारधी या 40 वर्षांच्या महिलेला ढिगाऱ्याखालून जिवंतपणे बाहेर काढलंय. तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. या महिलेला जिवंत बाहेर काढण्यात यश आल्याने आणखीही लोक ढिगाऱ्याखालून जिवंत निघू शकतात अशी आशा आता व्यक्त होते. सध्या जी महिला वाचली आहे तिने माहिती दिल्यानंतर त्या रात्री नेमकं काय घडलं याची अधिक माहिती समोर येऊ शकते.